ंजीच्यात अनेकांनी अतिक्रमण करून घरं बांधली आहेत पावसाळ्यात पुराचं पाणी आलं की ही घर धोकादायक बनत असल्यानं त्या घरातील कुटुंबांना स्थलांतर करण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा दरवर्षी कार्यरत होते मात्र हे अतिक्रमण हटवून कायमस्वरूपी सो प्रश्न सोडवण्याचं धाडस प्रशासनाकडून होताना दिसत नाही याची चर्चा शहरात सुरू आहे पाणलोट क्षेत्रात होणारा पाऊस आणि धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे बहुतांश वेळा पावसाळ्यात इचलकरंजीतील पंचगंगा नदीचं पाणी अडुसष्ट फूट इशारा आणि एकाहत्तर फूट धोका पातळी ओलांडत असते पाणी पातळी वाढली की पूर रेषेत घरं बांधलेल्यांना स्थलांतरित करण्यासाठी आपत्कालीन यंत्रणाही गुंतून राहते एकोणीसशे त्र्याऐंशी साली सर्वसाधारण पूर रेषा एकोणीसशे एकोणनव्वद साली उच्चतम पूर रेषा आणि दोन हजार पाच साली महापुरानंतर नव्यानं पूर रेषा निश्चित करण्यात आली अशा पद्धतीनं शहरात तीन वेळा पूर नियंत्रण रेषा निश्चित केली आहे तसंच पूर नियंत्रण रेषेतील अनेकांना नगरपालिकेनं अन्यत्र घरं देऊनही जुना चंदूर रोड दक्षिण बाजू नदी वेस नाका मरगुबाई मंदिर नजिकचा भाग मुजावरपट्टी तोडकर माळा ढोले पाणन शेळके मळा बागवानपट्टी या परिसरात अद्याप घरं कायमच आहेत अशा या सुमारे साडेतीनशे मालमत्ता आहेत पावसाळा आला की नगरपालिका प्रशासनाला पूर नियंत्रण रेषा दिसते मात्र इतर वेळी त्याकडं प्रशासनाचं सोयीस्करित्या दुर्लक्षच असतं त्यामुळे नेहमीच्या पावसाळ्याप्रमाणे पूर रेषेतील घरात पाणी शिरलं की त्यांच्या स्थलांतराची जबाबदारी प्रशासनावर येऊन पडते ही समस्या दरवर्षी उपस्थित होत असताना नगरपालिका प्रशासनाचं त्याकडं दुर्लक्षच का असा सवालही आता उपस्थित होतोय